वेलकम बैक ऑल ऑफ यू, स्वागत है तुमचं आपल्या यूट्यूब चैनल मध्ये। अपन फिजिकल केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट हा टॉपिक चालू केलेला आहे आणि या टॉपिक मध्ये पैकिंग इन टू डायमेंशन इथपर्यंत आलेलो आहे। लास्ट लेक्चरला अपन पैकिंग इन टू डायमेंशन मध्ये त्याचा पहिला सब टाइप AAA किंवा ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पैकिंग याच्याविषयी डिस्कशन डिटेल मध्ये केलं। आज आपण त्याचा सेकंड सब टाइप घेणार आहे ज्याचं टाइटल आहे ABABAB टाइप ऑफ पैकिंग और हेक्सागोनल क्लोज पैकिंग। पण कशाच्या अंडर? टू डायमेन्शनच्या अंडर। वन डायमेन्शन झालं, टू डायमेन्शन सुरू आहे, टू डायमेन्शन झाल्यानंतर थ्री डायमेन्शन। ओके, आता लास्ट लेक्चरला एकदा रिवाइज करतो, बघा काय काय आपण शिकलो होतो। लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो की असा वन डायमेन्शनची एक रो होती, बरोबर, आणि सेकंड रो एक्झॅक्ट याच्या वरती ठेवली होती। एक्झॅक्ट कुठे ठेवली होती? याच्या वर, अशी अशी अशी। त्यामुळे खालच्या लेअरला ए म्हणलं तर वरच्या लेअरला पण काय म्हणायला लागत होतं? एच म्हणायला लागत होतं। पण आता तसं नाही करायचं, कारण आता जर तसे अरेंजमेंट केले तर तीच डबल होणार, तीच रिपीट होणार। आता काय करायची? ह्या फर्स्ट लेअरचे जे डिप्रेशन्स आहेत ते काय आहेत? डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे खड्डे खड्डे असे दिसतात काय डिप्रेशन, त्या डिप्रेशनमध्ये आपण सेकंड लेअर पुट करायचा, म्हणजे सेकंड लेअर असा पुट करायचा। लक्षात, थर्ड लेअर याच्या डिप्रेशनमध्ये, फोर्थ लेअर त्याच्या डिप्रेशनमध्ये, म्हणजे खालच्या लेअरच्या डिप्रेशनमध्ये। लक्षात, वरचा लेअर पहिले खालच्या लेअरच्या डिप्रेशनमध्ये, अशा पद्धतीने अरेंजमेंट मिळते। किती छान दिसते बघा, सगळे गोल जवळजवळ सारखे आलेत चुकून। ओके, आता हा खालचा लेअर आहे, या खालच्या लेअरला जर तुम्ही ए नाव दिलं, खालच्या लेअरला काय नाव दिलं? ए। तर मला सांगा, वरच्या रोला तुम्ही ए नाव देऊ शकता का? नाही देऊ शकत। का नाही देऊ शकत? कारण याच्यासारखाच हा नाही आहे, याच्यासारखा कोण आहे? हा वरचा आहे। मग ह्याला नाव काय देऊया? बी नाव देऊया। खालच्या मधल्या लेअरला काय दिलं? बी। आता जो थर्ड लेअर आहे, थर्ड लेअर तो कोणासारखा दिसतोय? पहिल्यासारखा दिसतोय, म्हणजे या थर्ड लेअरला काय नाव देणार? ए। ह्याला काय, हे कोणासारखं दिसतंय? याच्यासारखं दिसतंय। याला काय देणार? बी। ह्याला काय देणार? ए। अलग लक्षात, म्हणजे अल्टरनेट लेअर काय आहेत? सेम आहेत, म्हणून याला म्हणतो आपण ए बी ए बी ए बी। ओके, चला तर मग लिहून घेऊया। पहिला पॉईंट काय लिहिणार सांगा याच्यामध्ये? सेकंड रो इज प्लेस्ड इन द डिप्रेशन्स ऑफ फर्स्ट रो। सेकंड रो इज प्लेस्ड इन द डिप्रेशन्स ऑफ सेकंड रो, म्हणजे सेकंड रो पहिल्या रोच्या डिप्रेशनमध्ये ठेवलेले आहे। ओके, इफ वन लेअर इज नेम्ड एज ए देन सेकंड विल बी करेक्ट बी देन सेकंड विल बी जर खालच्या लेअरला ए म्हणलं तर दुसऱ्या लेअरला ए म्हणता नाही, त्याला काय म्हणायला लागणार? बी। थर्ड विल बी सांगा, थर्ड कसं असणार? ए। थर्ड विल बी ए। फोर्थ विल बी कोणता असणार? फोर्थ विल बी बी। आलं का लक्षात? एका लेअरला ए म्हटलं तर दुसऱ्याला बी, कारण एक्झॅक्ट त्याच्यावरती येत नाही, पण अल्टरनेट तो सोडला की दुसरा एक्झॅक्ट पहिल्यासारखा येतो, म्हणून ए ए मध्ये बी, ए ए मध्ये बी। हेन्स सच पॅकिंग इज कॉल्ड ॲज काय म्हणा सांगा? ए बी ए बी टाइप ऑफ पैकिंग, ए बी ए बी टाइप ऑफ पैकिंग।
आता थर्ड कोऑर्डिनेशन नंबर काढूया. कुठला पण पार्टिकल घ्या, कुठला पण तुम्ही सांगाल तो पार्टिकल घ्या. अच्छा तुम्ही कुठला म्हणताय, हा काय, बरं ठीक आहे, हा पार्टिकल घेतला. या पार्टिकलला इतर किती पार्टिकल टच करतेत मोजू शकताय तुम्ही. या पार्टिकलला किती टच करतेत, 1 2 3 4 5 6. या पार्टिकलला किती टच करतेत, 6 पार्टिकल टच करतेत. कुठला पण घ्या, हा पकडा, याला किती टच करतेत, याला किती टच करतेत, याला किती टच करतेत, 1 2 3 4 5 6. कडेचे घ्यायचे नसतात, मधले घ्यायचे असतात, तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर व्यवस्थित मिळतो. म्हणजे कुठला जरी पार्टिकल घेतला तर कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. ओके, मग काय म्हणू शकतो सांगा. इच स्पियर, स्पियर किंवा पार्टिकल म्हणले तरी चालतं, इच स्पियर इज इन कॉन्टॅक्ट विथ, इच स्पियर इज इन कॉन्टॅक्ट विथ अदर 6 स्पियर्स, अदर 6 6 स्पियर्स. हेन्स कोऑर्डिनेशन नंबर इज 6. कोऑर्डिनेशन नंबर इज किती असणार, 6. कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6. याच्यावर क्वेश्चन येतो, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. ओके, आता नेक्स्ट चौथा पॉईंट मी लिथ लिथ एक्सप्लेन करतोय, बोर्ड एक्झामसाठी पण तुम्हाला उपयोगी होईल, सीईटीला तर कळल्याशिवाय सुटत म्हणजे क्वेश्चनच सुटणार नाही. आता समजा कुठला पण एक पार्टिकल घेतला, समजा हा पार्टिकल घेतला, आणि याचे जे कॉन्टॅक्टमध्ये पार्टिकल आहेत ना, म्हणजे जे टच करते ज्याच्यावरून आपण कोऑर्डिनेशन नंबर काढला आहे, त्यांच्या सेंटर जॉईन करा, कनेक्ट करा. हे हा पार्टिकल आहे ना, ह्याला किती पार्टिकल टच करतात, 1 2 3 4 5 6. लक्षात, आणि या सगळ्या 6 पार्टिकलचे सेंटर काय करा, एकमेकांना जोडा. जोडले, तुम्हाला हा काय दिसतोय, हेक्झॅगॉन दिसतोय, षटकोन दिसतोय. षटकोनला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन दिसतोय, षटकोन दिसतोय, म्हणून याला अजून एक नाव असतं, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. गुड, ओके. When we connect centers of neighboring spheres, किंवा नेबरिंग पार्टिकल्स म्हणले तरी चालेल, नेबरिंग स्पियर्स, we get regular hexagon. Hence, this packing is also called hexagonal closed packing, also called as hexagonal closed packing. पण 2 डायमेन्शनचं चाललं आहे बरं का, 3 डायमेन्शनमध्ये पण हेक्झागोन येणार आहे, ते वेगळं असतं, हे वेगळं असतं, 2 डायमेन्शन चाललं आहे सगळं. ओके, आता नेक्स्ट पॉईंट पाचवा पॉईंट आपण कशाला मेन्शन करतोय, व्हॉइडला. व्हॉइड म्हणजे काय, मोकळी जागा. मला सांगा, ही जी मोकळी जागा आहे, कुठली पण मोकळी जागा पकड, ह्याचा शेप कसा आहे सांगा, ह्याचा शेप कसा आहे, कशासारखं दिसतंय, ट्रँग्युलर, बरोबर का, याचा शेप कसा आहे, ट्रँग्युलर. म्हणजे ह्या पार्टिकल्समध्ये जी मोकळी जागा आहे ना, याचा शेप कसा आहे सांगा, ट्रँग्युलर आहे. कसा आहे, ट्रँग्युलर आहे की हो, पण एका ट्रँगलचं तोंड वर आहे तर शेजारच्या ट्रँगलचं तोंड कुठं आहे, खाली आहे. नीट ऑब्झर्व करा, लक्ष द्या, व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर रेंजमध्ये बसा आणि हाय रिझॉल्युशनमध्ये बघा. ओके, म्हणजे हे लहान लहान गोष्टी तुम्हाला बारकाईनं ऑब्झर्व करता येतील अशा पद्धतीनं. म्हणजे जो शेप आहे, शेप एमटी स्पेसचा, व्हॉइडचा, तो कसा आहे, ट्रँग्युलर आहे. आणि ज्या शेजारच्या व्हॉइड आहेत, मोकळ्या जागा आहेत, एकाचं तोंड वर, एकाचं तोंड खाली, म्हणजे जे अपेक्स आहेत, अपेक्स जी टोक आहेत, ती वर खाली पॉइंटिंग टुवर्ड्स अप अँड डाऊन अल्टरनेटिव्हली. आलं लक्षात, मग तो पॉईंट लिहूया. ओके, काय लिहिणार सांगा,
द शेप ऑफ द शेप ऑफ एम्प्टी स्पेस म्हणजेच काय? व्हॉइड. करेक्ट, गुड, तुमच्या लक्षात आहे. द शेप ऑफ एम्प्टी स्पेस दॅट इज व्हॉइड इज ट्रँग्युलर, त्रिकोणी आहे, इज ट्रँग्युलर. अँड त्याचे जे अपेक्स आहेत, अँड अपेक्स ऑफ सच ट्रँग्युलर व्हॉइड्स आर पॉइंटिंग वर आणि खाली, अपवर्ड अँड डाउनवर्ड अल्टरनेटिवली, एकाडेक. अपवर्ड अँड डाऊनवर्ड अल्टरनेटिव्ह म्हणजे एक वर तर एक खाली. आ लक्षात, अशा पद्धतीनं पॅकिंग इन टू डायमेन्शनचा सेकंड टाईप असतो हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. सर्वप्रथम तुम्हाला ही डायग्राम कळली पाहिजे. ही डायग्राम कळली की तुम्हाला फक्त इंग्लिश येत असलेलं पाहिजे. आणि पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, पाचवं कोणतं, ओके, हे लिहिलं की बोर्ड एक्झामला तुम्हाला पुरेपूर मार्क मिळतात आणि सीईटीचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे कळल्याशिवाय पर्यायच नाही. ओके, एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, तुमच्या सर्वांचं लिहून झालं असेल. अशा पद्धतीने आपण वन डायमेन्शन पूर्णपणे कव्हर केलं, टू डायमेन्शनचे दोन सब टाईप पण कव्हर केले. ओके, आपण याच्यानंतरचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहे. त्या पार्टमध्ये आपण थ्री डायमेन्शनचे तीन सब टाईप शिकणार आहे. पहिला ए बी, त्यानंतर पहिला ए बी आणि ए बी सी. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी त्याचं बेसिक इंट्रोडक्शन पण केलेलं आहे. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.